कॅन्सर हा एक गंभीर जीवघेणा आजार आहे आणि त्याची सर्वात मोठी समस्या ही आहे की त्याची लक्षणे लवकर आढळून येत नाहीत कारण कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे वेगवेगळ्या साध्या आजारांसारखीच असतात आपण काही लक्षणांकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे लवकर निदान होत नाही दुर्दैवाने लक्षणे आढळून येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि कॅन्सरच्या पेशी हळूहळू संपूर्ण शरीरभर पसरलेल्या असतात चांगल्या उपचारासाठी कॅन्सरची सर्व लक्षणे ओळखणे आवश्यक आहे तुम्ही ज्या लक्षणांकडे दुर्लक्ष करता ती लक्षणे तुमच्या डॉक्टरांना कळू शकतात कॅन्सर जास्त पसरण्याआधीच निदान झाल्यास रुग्णासाठी अनुकूल परिणामांसह उपचार शक्य असतात तुम्ही कधीही तुमचे स्क्रीनिंग केले नसेल तर कॅन्सर हळूहळू मोठा होण्याची शक्यता आहे दोन ते तीन आठवड्यांपासून तुमच्या शरीरात खाली दिलेले बदल दिसत असतील तर समजून जा की तुमचा कॅन्सर वाढत चालला आहे किंवा पसरला आहे जाणून घेऊयात की कॅन्सरची लक्षणे काय असतात ते मित्रांनो त्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अनपेक्षितपणे वजन कमी होणे कर्करोगाने ग्रस्त बहुतेक रुग्णांचे आजाराच्या एखाद्या पातळीवर वजन कमी होते जेव्हा कोणतेही स्पष्ट कारण नसताना आपले वजन कमी होते तेव्हा त्याला अनपेक्षितपणे वजन कमी होणे म्हणतात पाच किलो किंवा की त्याहून अधिक वजन अचानक कमी होणे हे कर्करोगाचे पहिले लक्षण असू शकते स्वादुपिंड पोट अन्ननलिका किंवा फुफ्फुसाच्या कर्करोगात हे वारंवार होते कर्करोग असलेल्या रुग्णांमध्ये ताप खूप सामान्य आहे कॅन्सर पसरत असताना तापाची वारंवारता वाढते कर्करोग असलेल्या प्रत्येकाला कधीतरी ताप येतो विशेषतः जर कर्करोग किंवा त्याच्या उपचारांचा रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होत असेल तेव्हा सामान्यपणे वारंवार ताप हे ल्युकेमिया किंवा लिम्फोमासारख्या कर्करोगाचे प्रारंभिक लक्षण असू शकते कोणत्याही वेळी ताप येणे किंवा संसर्ग होणे हे रक्ताच्या कर्करोगाचे प्रमुख लक्षण आहे थकवा येणे एखाद्या व्यक्तीला दिवसभराच्या कामामुळे थकवा येणे सामान्य आहे परंतु अत्यंत थकवा येणे विश्रांती घेऊनही तो न जाणे हे कर्करोग वाढत असल्याचे एक महत्वाचे लक्षण असू शकते पण काही कर्करोगामध्ये जसे की ल्युकेमिया ज्याच्या सुरुवातीलाच खूप थकवा येऊ शकतो कोलन किंवा आतड्याचा किंवा पोटाच्या कर्करोगामुळे रक्त कमी होऊ शकते त्यामुळेही थकवा येऊ शकतो त्वचेवर होणारे बदल त्वचेच्या कर्करोगाबरोबरच इतर काही कर्करोगामुळे त्वचेत बदल होऊ शकतात याची चिन्हे आणि लक्षणे पुढील प्रमाणे त्वचा गडद होणे म्हणजेच हायपर पिगमेंटेशन त्वचा आणि डोळे पिवळे होणे म्हणजे कावीळ त्वचेचा लालसरपणा म्हणजेच एरिथेमा खाज सुटणे केसांची जास्त वाढ होणे मलमूत्र विसर्जनात होणारे बदल बद्धकोष्ठता अतिसार किंवा तुमच्या स्टूलचा आकार बराच काळ बदलणे हे कोलन कॅन्सरचे लक्षण असू शकते दुसरीकडे लघवी करताना वेदना होणे लघवीमध्ये रक्त येणे किंवा मूत्राशयाच्या ये कार्यात बदल होणे जसे की लघवी वारंवार किंवा कमी होणे मूत्राशय किंवा प्रोस्टेट कर्करोगाशी संबंधित असू शकते लघवी करताना किंवा शौचामधून रक्तस्राव होताना दिसत असल्यास तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे हे मुळव्यात किंवा मुळेच होत असेल असे काही नाही तर अशा प्रकारे विष्टा किंवा संडासातून रक्त पडणे हे कोलन किंवा रेक्टल कॅन्सरचे लक्षण आहे मूत्रमार्गात ट्युमर तयार झाल्यामुळे मूत्रातून रक्त येऊ शकते तसेच लघवीमध्ये रक्त येणे हे मूत्राशय किंवा किडनीच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते बऱ्या न होणाऱ्या जखमा बऱ्याच लोकांना माहिती आहे की तीळ त्वचेच्या कर्करोगाची लक्षणे असू शकतात परंतु आपण लहान देखील लक्ष दिले पाहिजे ज्या चार आठवड्यांपेक्षा जास्त काळ बऱ्या होत नाहीत घसा जर बरा होत नसेल तो कर तर तो तोंडाच्या कर्करोगामुळे असू शकतो तुमच्या तोंडातील कोणतेही बदल दीर्घकाळ राहिले तर डॉक्टर किंवा दंतवैद्याकडे ताबडतोब तपासले ता पाहिजे पुरुषाचे जननिंद्रिय किंवा योनी मार्गावरील फोड हे संक्रमण किंवा सुरुवातीच्या टप्प्यातील कर्करोगाची चिन्हे असू शकतात आणि त्यांची डॉक्टरकडे जाऊन तपासणी केली पाहिजे रक्तस्राव कर्करोगाच्या सुरुवातीच्या किंवा प्रगतावस्थेत असामान्य रक्तस्राव होऊ शकतो खोकल्यामुळे रक्त येणे हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते एंडोमेट्रियमच्या गर्भाशयाच्या कर्करोगामुळे योनीतून रक्तस्राव होऊ शकतो स्तनातून रक्ताचा स्त्राव येणे स्तना स्तना हे स्तनाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते शरीराच्या कोणत्याही भागात कडकपणा किंवा गाठ अनेक कर्करोग हे स्पर्शाने जाणवू शकतात हे कर्करोग प्रामुख्याने स्तन अंडकोश लिपनोड्स आणि शरीराच्या मोहतीमध्ये होतात गाठ किंवा कडकपणा हे कर्करोग असल्याचे लवकर किंवा उशिरा दिसणारे लक्षण असू शकते स्तनांचा आकार बदलणे जर तुमच्या स्तनांच्या आकारात काही बदल होत असतील किंवा तुम्हाला त्यावर गाठी निर्माण झालेल्या वाटत असतील तर ते स्तनाच्या कर्करोगाचे लक्षण आहे या व्यतिरिक्त तुम्हाला स्तनाभोवतीच्या भागाचा रंग बदलणे स्तनाग्राभोवती बदल होणे किंवा असामान्य स्त्राव अर्थात डिचार्ज यासारखी लक्षणे देखील जाणवू शकतात गिळण्यात अडचण सतत अपचन किंवा अन्न किंवा पोट किंवा घशाच्या कर्करोगाची लक्षणे असू शकतात या यादीतील बहुतेक लक्षणे अनेकदा कर्करोगाव्यतिरिक्त इतर कारणामुळेही होतात जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या घशात जाऊन अन्न किंवा काहीतरी अडकले आहे किंवा तुम्हाला दोन आठवड्यांपेक्षाही जास्त काळ घेताना त्रास होत असेल तर ते घसा घसाफुफुस किंवा पोटाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते सततचा खोकला किंवा घशात होणारी खोको खोकला हे अनेक रोगांचे लक्षण आहे जर तुमचा खोकला बरा होत नसेल आणि त्यासोबत तुमच्या आवाजातील जडपणाही वाढत असेल तर सतत खोकला येणे हे फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमुख लक्षण आहे तुम्हाला तीन आठवड्यापेक्षा जास्त काळ त्रास होत असल्यास तुम्ही डॉक्टरांना भेटून त्यांचा सल्ला घ्यावा आवाजातील कोणताही बदल किंवा कर्कशपणा हा तुमच्या व्हायसबॉक्सचा किंवा थायरॉइड ग्रंथीचा कॅन्सर असू शकतो रक्ताची कमतरता म्हणजे ॲनिमिया जेव्हा शरीरात पुरेशा लाल रक्तपेशी तयार होत नाही तेव्हा ॲनिमिया होतो हा आजार तुमच्या अस्थिमज्जा म्हणजेच बोनमॅरोमध्ये तयार होतो ल्युकेमिया लिम्पोमा आणि मल्टिपल मायलोमा यासारखे कॅन्सर तुमच्या अस्थिमज्जेला हानी पोचवू शकतात इतरत्र पसरलेल्या गाठी लाल रक्तपेशी कमी करू शकतात म्हणून सावध राहिले पाहिजे सतत डोकेदुखी जी औषधे घेतल्यानंतरही दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ टिकते तर ते ब्रेन ट्यूमरचे लक्षण असू शकते नेहमी फुगलेले पोट आणि भूक न लागणे ही स्थिती दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकून राहिली तर कोलन अर्थात आतड्यांचा कॅन्सर किंवा गॅस्ट्रिक कॅन्सरचे प्रमुख लक्षण आहे